नमस्कार, निलिमल्स इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ऑनियन कॅप्सिकम टोमॅटो पिझ्झा. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी मी कांदा, पिवळा सिमला मिरची, लाल सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची आणि टोमॅटो या सर्वांचे मध्यम साईजचे तुकडे करून घेतले आहेत. यामध्ये पाव छोटा चमचा मीठ टाकूयात, अर्धा टीस्पून ओरेगानो टाकूयात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स टाकूयात. हे चिली फ्लेक्स मी घरी बनवले आहेत, तुम्ही विकत मिळतात ते वापरले तरी चालेल. अर्धा टीस्पून तेल टाकूयात व हे सर्व मिक्स करून घेऊयात. हा पिझ्झा मी गॅसवरती करणार आहे. या डिशला तेल लावून घेतले आहे. यामध्ये पिझ्झा बेस ठेवून देऊयात. पहिल्यांदा या बेसला बटर लावून घेऊयात, म्हणजे सॉस लावल्यानंतर तो बेसच्या आतमध्ये जाऊन पिझ्झा मऊ पडत नाही. पिझ्झा बेस, पिझ्झा सॉस आणि मोझरेला चीज हे मी घरी बनवले आहे. बटर लावून झाले की याला सॉस लावणे. पिझ्झा बेस, सॉस आणि मोझरेला चीज घरी कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. सॉस लावून झाला की यावरती मोझरेला चीज किसून टाकूयात. या पिझ्झ्यावरती तुम्ही मोझरेला चीज आणि साधे चीज हे दोन्ही चीज वापरू शकता. चीज लावून झाले की यावरती चिरून घेतलेला कांदा, सिमला आणि टोमॅटो टाकून घेऊयात. पिझ्झा बेसचे टॉपिंग करताना तुम्ही पहिल्यांदा अगोदर चीज व नंतर भाज्या किंवा अगोदर भाज्या आणि नंतर चीज असे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. मी पहिल्यांदा चीज टाकून घेतले होते, पण आता पुन्हा थोडे चीज टाकून घेते. यामुळे आपला पिझ्झा छान दिसेल. पिझ्झा टॉपिंग झाला आहे, आता हा बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करून घेतला आहे. यामध्ये पिझ्झाची डिश ठेवून 5 ते 6 मिनिट बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. 6 मिनिट झाले, गॅस बंद करून पिझ्झा कुकरमधून काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पिझ्झा छान बेक झाला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.